नमस्कार, इयत्ता सातवी आणि इयत्ता सातवीमधला आता पुढचं चॅप्टर आपलं चालू होत आहे ते म्हणजे इंडायसेस. इंडायसेस म्हणजे घातांकित संख्या, घातांक. आता हे बघा, गुणाकार ही जी क्रिया असती तीच आपण घातांक स्वरूपात लिहू शकतो. पहिलं आपण त्याचं बेसिक पाहू काय. समजा मी 3 × 3 × 3 असं जर 3 वेळा लिहिलं तर मला माहिती आहे त्याचा गुणाकार 27 येणार आहे. पण असा नियम असतो, जर 3 लिहिलेलं आहे तर 3 raised to 3 असं आपण घातांक स्वरूपात लिहू शकतो. म्हणजे जेवढ्या वेळा गुणाकार असतो तेवढा त्याचा घातांक लिहिता येतो. जसं 2 × 2 × 2 × 2 × 2 म्हणजे एकूण मी 5 वेळा 2 गुणाकार लिहिलेला आहे. तर याचाच अर्थ असा होतो 2 5 म्हणजेच 2 raised to 5 असं आपल्याला लिहिता येतं. म्हणजे घातांक म्हणजे एक प्रकारे गुणाकारच क्रिया असते. फक्त जेवढा त्याचा घात लिहिला जातो तेवढ्या वेळा त्या बेसचा गुणाकार असतो. म्हणजे 2 5 गुणाकार करणं काय आणि 2 5 लिहिणं काय याचा अर्थ सारखाच होतो. 3 × 3 गुणाकार काय आणि 3 3 काय याचा अर्थ सारखाच राहतो. मग याच्यातूनच काही नियम तयार झाले त्याचा आपण पहिल्यांदा अभ्यास करू. मग कोणती पण संख्या आपण लिहिलेली आहे, समजा 7 ही संख्या लिहिलेली आहे आणि त्याच्या डोक्यावर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला घात दिसत नसत तर ज्या संख्येचा घात दिलेला नसतो त्या संख्येचा घात 1 असतो. लक्षात ठेवा, 1 हा घात लिहिला नाही तरी चालतो. जसं ×1 नाही लिहिला तरी चालतो. अनेक संख्यांचा म्हणजे जवळपास सर्व संख्यांचा घात ×1 जो राहतो जर दिलेला नसेल तर किती राहतो, 1 राहतो. फक्त जे पूर्णांक संख्या आहे त्यांच्या बाबतीत आपण बोलतो आहे. जर ×1 दिलेलं नसेल तर ×1 किती राहतो, म्हणजे डिनोमिनेटर किती राहतो, 1 राहतो. त्याच पद्धतीने जर घातांक दिलेला नसेल एखाद्या संख्येचा तर तो घातांक पण किती राहतो, 1 असा अर्थ राहतो. मग याची व्हॅल्यू पण 7 राहील. व्हॅल्यू ऑफ 7 इज 7. पण जर एखाद्या संख्येचा घात दिलेला असेल तर मात्र त्याची किंमत बदलत राहते, व्हॅल्यू बदलत राहते. तेच मी इथं लिहिलं 7² घातांक 2 असेल, घातांक 2 असेल तर त्याला स्क्वेअर म्हणतो आपण. घातांक 3 असेल त्याला क्यूब म्हणतो आणि घातांक 3 जास्त असेल त्याला पॉवर म्हणतात. हां, या गोष्टी लक्षात ठेवा. जसं इथं आता 7² तर याचा अर्थ काय होईल, मल्टिप्लायमध्ये 7 × 7 आणि मग याचा गुणाकार काय होईल, 49. तर ही झाली त्याची व्हॅल्यू. या घातांकित संख्येची किंमत काय झाली, 49. ज्या संख्येचा घातांक दिलेला असतो त्या संख्येचा तितका गुणाकार करायचा, तितक्या वेळा गुणाकार करायचा. जसं मी इथं लिहिलं 6³ किंवा क्यूब ऑफ 6 तर हा जो 6 आहे त्याचा मी 3 गुणाकार करेल, 6 × 6 × 6 आणि मग त्या पद्धतीने 36 × 36 मग वाटलं तर सेपरेट आहे तुम्ही गुणाकार करू शकतात. असा 36 8 + 3 = 18 + 21 म्हणजे किती आला, 216. तर याला म्हणतात व्हॅल्यू ऑफ द इंडायसेस नंबर. तर व्हॅल्यू ही व्हॅल्यू घातांकित संख्येची ही किंमत आहे. आणि परत सांगतो, घातांक 1 असेल तर मात्र व्हॅल्यू तीच संख्या राहते. मग या पद्धतीने जेवढा घातांक असतो तेवढा त्या बेसचा गुणाकार राहतो. मग याच्यामध्ये पहा, समजा मी तर 2 raised to 5 लिहिलं तर हा जो 2 आहे त्याला म्हणतात बेस आणि हा जो वरचा अंक दिसतोय तुम्हाला त्याला म्हणतात इंडेक्स, त्याला म्हणतात इंडेक्स. मग 2 गोष्टी असतात, 1 राहतो बेस म्हणजे ती संख्या आणि जो त्याच्या डोक्यावर म्हणतो आपण असतो अंक त्याला आपण घातांक म्हणतो म्हणजेच इंडेक्स म्हणतो. आणि मग त्याचं वाचन पण त्याच पद्धतीने केलं जातं. जर घातांक 1 असेल तर आपल्याला तिथं वाचायची आवश्यकता नसती कारण 7 असंच आपण तिथं वाचणार आहे. घातांक जर 2 असेल, घातांक 2 तर तिथं काय वाचलं जातं, स्क्वेअर. म्हणजे हेच असं वाचलं जाईल, स्क्वेअर ऑफ 7 घातांक 2 असेल तर. घातांक जर 3 असेल त्याला क्यूब म्हणतात आणि म्हणून क्यूब ऑफ 6 जो बेस आहे तो नंतर लिहिला जातो क्यूब ऑफ 6. मराठीमध्ये एकच वाचतात 7² 6 घन या स्वरूपात मराठीमध्ये वाचलं जातं. इंग्रजीमध्ये थोडं उलटं राहतं, 6² आणि क्यूब ऑफ 6 म्हणजे इंग्रजीमध्ये पहिल्यांदा क्यूब म्हणजे घात वाचला जातो नंतर बेस वाचला जातो आणि म्हणून क्यूब ऑफ 6 square of 7 आणि मात्र 2 असेल 3 असेल तर मात्र घातांक थोडा वेगळ्या पद्धतीने वाचला जातो, पॉवर या स्वरूपात वाचला जातो किंवा रेस्टू पण वाचला जातो. पॉवरमध्ये जर वाचायचं असेल तर असं वाचलं जाईल 5th power ऑफ
टू, फिफ्थ पावर ऑफ टू म्हणजेच दोनचा पाचवा घात. परत सांगतो इंग्रजीमध्ये थोडं उलटं राहतं, पाचवा घात दोनचा या पद्धतीने वाचलं जातं. आणि खालून वरती वाचायचं आहे म्हणजे बेसकडून इंडेक्सकडे जायचं आहे तर असं पण वाचलं जातं, टू रेस टू, रेस टू फाईव्ह, टू रेस टू फाईव्ह म्हणजे दोनचा पाचवा घात, दोनचा पाच वेळा गुणाकार असं त्याचा अर्थ होतो. ते झालं बेसिक. पहिल्यांदा बेसिक काय का तुम्हाला हे माहीत पाहिजे का बेस कोणाला म्हणतात, इंडेक्स कोणाला म्हणतात. जसं हा दोन हा बेस आहे, इंडेक्स हा फाईव्ह आहे. आणि जेवढा इंडेक्स असतो, लक्षात ठेवा, बेसचा जेवढा इंडेक्स असतो तितक्या वेळा त्या बेसचा गुणाकार करावा लागतो. म्हणजे जसं इथं इंडेक्स वन आहे तर सात एकदाचे, इंडेक्स दोन आहे तर सात दोन वेळा आहे गुणाकार स्वरूपात, इंडेक्स जर तीन आहे तर सहाचा तीन वेळा गुणाकार आहे. आणि हे जे उत्तर येतं त्याला म्हणतात व्हॅल्यू, ती व्हॅल्यू ऑफ द इंडायसेस, ती किंमत आहे, त्या संख्येची किंमत आहे, लक्षात ठेवा, घातांकित संख्येची किंमत आहे. इथं दोनचा पाचवा घात आहे तर दोनला बेस म्हणतात, पाचला इंडेक्स म्हणतात. आणि वाचन पण असं होतं, जर आपण पहिल्यांदा इंडेक्स वाचायचा आहे नंतर बेस वाचायचा आहे तर फिफ्थ पॉवर ऑफ टू या पद्धतीने, फिफ्थ पॉवर ऑफ टू. आणि जर आपल्याला पहिल्यांदा बेसनुसार वाचायचं आहे तर टू रेस टू फाईव्ह या पद्धतीने त्याचं वाचन होईल. आणि याचं उत्तर पण आपण विचार केला तर काय होईल पहा, याचं मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणून आपण त्याला म्हणतात मल्टिप्लिकेशन फॉर्म. तर काय राहतो मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणजे गुणाकार स्वरूप, दोनचा पाचवा घात आहे तर याचाच अर्थ दोनचा किती वेळा गुणाकार, पाच वेळा. दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, पाच वेळा गुणाकार. आणि जे उत्तर येईल तीच राहील व्हॅल्यू ऑफ द इंडायसेस, म्हणून दोनचा पाचवा घात. आता दोनचा पाच वेळा गुणाकार केला तर काय होईल बरं, बेदुने चार, चार दुने आठ, आठ दुने सोळा आणि सोळा दुने बत्तीस, तर दोनचा पाचवा घाताची व्हॅल्यू काय आली म्हणजे टू रेस टू फाईव्ह इज इक्वल टू 32. तर या पद्धतीने काय करायचं, पहिल्यांदा तुम्हाला काही प्रश्न असे का बेस ओळखा, इंडेक्स ओळखा, वाचन करा आणि व्हॅल्यू काढा. तर या पद्धतीने पहिल्यांदा काही प्रश्न आहे त्यानुसार सोडवायचे. आणि आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत. आता पुढचा भाग आपण पाहणार आहोत रूल ऑफ इंडायसेस. आता हे बघा, हे जे नियम तयार झालेले हे गुणाकार स्वरूपातच तयार झालेले. उदाहरणार्थ मी एक नियम समजून सांगतो, बाकीचे आपण डायरेक्ट लिहिले तरी चालतील. एक नियम कसा पण तयार झाला, मी असं लिहिलं थ्री स्क्वेअर इंटू थ्री रेस टू थ्री म्हणजेच थ्री क्यूब. मी असं एक उदाहरण दिलं तुम्हाला आणि म्हटलं याची किंमत काढा, काय पा स्क्वेअर ऑफ थ्री इंटू क्यूब ऑफ थ्री, बरोबर. किंवा असं म्हणू शकतो थ्री रेस टू टू इंटू थ्री रेस टू थ्री. आणि इथं तुमच्या तुमच्या लक्षात काय येईल बरं, बेस सारखं आहे पा, इथं आहे का नाही, बेस सारखं आहे आणि इंडेक्स वेगवेगळे. आणि मी याचं गुणाकार स्वरूपामध्ये रूपांतर केलं, गुणाकार स्वरूपात तीनचा दुसरा घात म्हणजे तीन गुणिले तीन, आणि मध्ये गुणाकार चिन्ह तसंच ठेवतो. पर तीनचा तिसरा घात म्हणजे तीनचा किती वेळा गुणाकार, तीनदा गुणाकार, आहे का नाही. आणि मग आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे समजा, तर व्हॅल्यू काढताना पा एक दोन तीन चार पाच म्हणजे तीनचा किती वेळा गुणाकार करावा लागेल, पाच वेळा. तीनचा पाच वेळा गुणाकार म्हणजेच थ्री रेस टू फाईव्ह असा पण अर्थ होतो ना. तीनचा पाच वेळा गुणाकार म्हणजेच काय अर्थ होतो, परत गुणाकार स्वरूपे त्याचा इंडेक्स फॉर्ममध्ये असं तयार होईल तीनचा पाचवा घात. म्हणजे एखाद्या संख्येचा जितक्या वेळा गुणाकार राहतो तितका त्याचा घात राहतो, किंवा जेवढा घात असतो तेवढा त्या बेसचा गुणाकार राहतो. हेच उलटं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे तीनचा दुसरा घात आहे, तीनचा तिसरा घात आहे, तर गुणाकार किती झाला, तीनचा पाच वेळा घात झाला, आहे का नाही. गुणाकार झाला पाच वेळा म्हणजे तीनचा पाचवा घात झाला असं त्याचा अर्थ. मग याच्यातूनच नियम तयार झाला, याच्यातूनच असा नियम तयार झाला का जर पायासारखा आहे म्हणजे बेससारखा आहे, बेससारखा आहे आणि इंडेक्स वेगवेगळे, बेससारखे आणि इंडेक्स कसे असू द्या, पण जर बेस सारखा असेल तर इंडेक्सची बेरीज झाली बा. या ठिकाणी तीनचा दुसरा घात होता, तीनचा तिसरा घात आहे, तर उत्तर काय आलं, तीनचा पाचवा घात. हा, याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, ती व्हॅल्यू आपण काढू शकतो, पण इंडायसेसमध्येच काय तयार झालं, फक्त तीनचा पाचवा घात. आता व्हॅल्यू काढायची असेल तर मला काय करावं लागेल, तीन त्रिक नऊ, परत तीन त्रिक नऊ आणि परत गुणिले तीन म्हणजेच 81 इंटू थ्री असं मी शेवटी जर विचार केला तर 243 ही त्याची व्हॅल्यू झाली. म्हणजे तीनचा पाचवा घात केला तरी हेच येणार आहे 243, आणि तीनचा दुसरा घात गुणिले तीनचा तिसरा घात सेपरेट जरी केलं तर उत्तर काय येईल, 243. पण नियम आपल्याला तर नियम तयार करायचा आहे, म्हणून नियम काय तयार होतो बा, तीनचा दुसरा घात म्हणजे तीनचा दोन वेळा गुणाकार, तीनचा तिसरा घात म्हणजे तीनचा तीन वेळा गुणाकार, म्हणजेच टोटल तीनचा पाच वेळा गुणाकार.
या नियमानुसार नियम काय तयार झाला पा, या गुणाकारानुसारच नियम तयार झाला. नंबर वन, ए रेस टू यम इन टू ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस यन. या पद्धतीने पहिला रूल तयार झाला इंडायसेसचा, गुणाकारानुसार तयार झाला, इंडायसेसच्या नियमानुसार तयार झाला. ज्या पद्धतीने गुणाकार स्वरूपात लिहितो त्यानुसार तयार झाला. तीनचा दुसरा घात आहे गुणिले तीनचा तिसरा घात आहे, तर बेस सारखा आहे. जसं इथं ए हा सारखा आहे बेस आणि इंडेक्स वेगवेगळे, तर पा बेस सारखा आहे तर बेस तसाच लिहिला आपण आणि इंडेक्सची बेरीज केली. दोन आणि तीन पाच, इथं पण पा ए रेस टू यम इन टू ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस यन, म्हणजे इंडेक्सची काय केली बेरीज केली. मग यानुसार नियम काय तयार झाला, जर गुणाकार क्रिया असेल, जर गुणाकार क्रिया असेल आणि बेस सारखा असेल तर इंडेक्सची बेरीज करावी. हां, गुणाकार करताना जर बेस सारखा असेल तर इंडेक्सची बेरीज करतात, हा पहिला नियम तयार झाला. आणि मग तो वाचताना असं वाचतात ए रेस टू यम इन टू ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस यन. हा झाला गुणाकाराचा. भागाकाराचा काय नियम तयार होतो आपण तो पण पाहू. आता भागाकारामध्ये आपण एक उदाहरण समजून घेऊ. परत एकदा भागाकारामध्ये नियम काय तयार झाला, समजा मी इथं लिहिलं सेवन रेस टू फाईव्ह डिवायडेड बाय सेवन रेस टू टू. आता या ठिकाणी आता सातचा पाचवा घात मी हेच असं लिहू शकतो सेवन रेस टू फाईव्ह अपॉन सेवन रेस टू टू, कारण भागाकार क्रिया अशी पण लिहिता येते आणि या पद्धतीने पण लिहिता येते. आणि गुणाकार स्वरूपात लिहिलं मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये सातचा पाचवा घात म्हणजे किती वेळा सात, तर पाच वेळा. आणि तसंच सातचा दुसरा घात म्हणजे सात किती वेळा, तर दोन वेळा गुणाकार स्वरूपामध्ये. आणि अंश आणि छेदामध्ये समान संख्या असेल तर कट करतो आपण, कट झालं दोनदा, छेदामध्ये दोनदाच होतं तर कट झालं, उरलं काय बरं सेवन इंटू सेवन इंटू सेवन, सेवन इंटू सेवन इंटू सेवन म्हणजे सातचा तिसरा घात झाला ना, कारण तीनदा गुणाकार म्हणजे तिसरा घात. इंडायसेस फॉर्ममध्ये परत रूपांतर केलं तर काय होईल सातचा तिसरा घात. आता छेदामध्ये एक आहे तर एक नाही लिहिलं तरी चालतो, म्हणजे उत्तर काय आलं सातचा तिसरा घात. मग तो गुणाकार करून आपण व्हॅल्यू काढू शकतो, तो भाग वेगळा. व्हॅल्यू काढायला लावली तर तुम्हाला ते गुणाकार करावं लागणार आहे, फक्त रूल कसा तयार झाला ते सांगायचं आहे. तर सातचा पाचवा घात आहे भागिले सातचा दुसरा घात आहे, तर उत्तर काय आलं सातचा तिसरा घात. म्हणजे काय झालं बरं, म्हणजे इथं घातांकांची पा वजाबाकी झाली, पाचातून दोन गेले तीन. म्हणजेच जर बेस सारखा असला आणि भागाकार क्रिया असेल तर घातांकांची वजाबाकी करतात. जसं इथं मी सांगितलं गुणाकार असताना बेस सारखा असताना घातांकांची बेरीज, तसं इथं काय झाला इथं भागाकार असताना घातांकांची वजाबाकी झाली. आणि दुसरा नियम तयार झाला, मग ए रेस टू यम डिवायडेड बाय ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम मायनस यन. नियम तयार झाला का, एचा यम वा घात भागिले एचा यन वा घात, म्हणजेच काय बेस सारखा आहे भागाकार क्रिया आहे, तर इज इक्वल टू काय ए रेस टू यम मायनस यन, म्हणजे घातांकांची वजाबाकी. या ठिकाणी पा तसं सविस्तर दिलेलं आहे. उत्तर आलं सातचा तिसरा घात, म्हणजेच पाचातून दोन गेला तीन. काही वेळेस निगेटिव्ह पण येऊ शकतो, काही वेळेस घातांक निगेटिव्ह पण येऊ शकतो, पण त्यासाठी पण मग निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचा पण नियम आहे तुम्हाला. तर या पद्धतीने दोन नियम तयार झाले. आता आपण तिसरा नियम पाहू. तिसरा नियम आता असा आहे, मी एक उदाहरण परत घेतलं, तीनचा पाचवा घात आहे आणि परत त्याचा दुसरा घात आहे, तीनचा पाचवा घात आहे आणि परत दुसरा घात आहे, तर काय तयार होऊ शकतं बरं, घातांकही तर पण आहे आणि घातांकही तर पण आहे. तर कंसाचा घात म्हटल्यावर कंसाचा दोनदा गुणाकार, म्हणजे असं होईल तीनचा पाचवा घात गुणिले तीनचा पाचवा घात, असंच होईल का नाही. जर विचार केला तर तीनचा पाचवा घात आहे आणि कंसाचा दुसरा घात आहे, कंसाचा दुसरा घात म्हणजे दोनदा गुणाकार. आणि इथं पा हाच नियम तयार झाला, जर पाया सारखा आहे तर घातांकांची बेरीज, पाच आणि पाच किती झाले दहा, म्हणजे तीनचा कितवा घात झाला दहावा घात झाला नियमानुसार. आणि इथं पण डायरेक्ट केलं पाच दुणे किती होतील दहा होऊ शकतात ना, इथं पण पा पाच दुणे दहा हे नियमानुसार, हे मी डायरेक्ट सांगतो, हे डायरेक्ट पा इथं पण डायरेक्ट मी यांचा गुणाकार केला ही क्रिया न करता, तरी पण उत्तर काय येईल तीनचा दहावा घात असंच येईल. म्हणजेच त्याची व्हॅल्यू काढताना दहा वेळा गुणाकार करावं लागेल, पण इथं व्हॅल्यू काढायची नाही आहे, फक्त नियम तयार करायचा आहे. परत सांगतो मग यानुसार नियम काय तयार झाला पा, ए रेस टू यम ब्रॅकेट रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम इन टू यन. हा झाला नियम तयार.
म्हणजे ही क्रिया न करता डायरेक्ट तुम्ही घातांकांचा गुणाकार करून सुद्धा उत्तर लिहू शकता. ए चा यम वा घात कंसाचा यन वा घात बरोबर ए चा यम गुणिले यन वा घात म्हणजेच ए रेस टू यम ब्रॅकेट रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम इंटू यन म्हणजे इंडेक्सचा पर्द इंडेक्स असला तर इंडेक्सचा गुणाकार करायचा दोन्ही इंडेक्सचा काय करायचा गुणाकार. या पद्धतीने पहिले तीन नियम आणि पुढचे तीन नियम पाहता कसे नंबर फोर असा आहे ब्रॅकेटमध्ये ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू यम इज इक्वल टू ए रेस टू यम इंटू बी रेस टू यम ब्रॅकेटमध्ये गुणाकार क्रिया आहे ब्रॅकेटमध्ये कोणती क्रिया आहे गुणाकार आणि ब्रॅकेटला जर घातांक दिलेला असेल तर तो सेपरेट लिहिता येतो गुणाकार स्वरूपातच पण सेपरेट दोघांना लिहिता येतो हा चौथा नियम. त्याच पद्धतीने पाचवा नियम ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू यम इज इक्वल टू ए रेस टू यम डिवायडेड बाय बी रेस टू यम. आता ब्रॅकेटमध्ये भागाकार क्रिया आहे जसं गुणाकार होतं तसं ब्रॅकेटमध्ये आता कोणती क्रिया आहे भागाकार आणि कंसाचा घातांक देईल तर तो सेपरेट दोघांना लिहिता येतो हा झाला नंबर पाच. नंबर सिक्स काय सहावा नियम काय ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन. आता ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन म्हणजे काय आपण ते पाहू. आपण समजा मी असं केलं तीनचा पाचवा घात भागिले पर तीनचा पाचवा घात तर काय होईल बरं जर आपण जर विचार केला तर या नियमानुसार तीनचा पाचवा घात भागिले तीनचा पाचवा घात तर पाचवाचा पाच म्हणजे तीनचा काय होईल बरं शून्य घात येईल. तीनचा पाचवा घात भागिले पर तीनचा पाचवा घात तर पाचवाचा पाच यम वाचा यनुसार तीनचा काय होईल शून्य घात हे झालं या नियमानुसार. पण ओरिजिनल भागाकार क्रियानुसार पहा तीनचा पाचवा घात भागिले तीनचा पाचवा घात तर समान असल्यामुळे कट झालं उत्तर काय आलं एक. या नियमानुसार आलं तीनचा शून्यवा घात आणि जो आपला भागाकारचा नियम आहे तीनचा पाचवा घात भागिले तीनचा पाचवा घात समान संख्या असल्यावर कट करतो आपण म्हणजे उत्तर काय येतं एक. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आलं तीनचा शून्यवा घात आणि या ठिकाणी आलं उत्तर एक म्हणजेच शून्यघात म्हणजेच उत्तर एक असं त्याचा एक. मग दोन्ही ठिकाणी उत्तर आलेले आणि म्हणून हे दोन्ही उत्तरं सारखे असं मानलं जातं म्हणजेच तीनचा शून्यघात म्हणजे एक असं कोणत्याही संख्येच्या बाबतीत घडेल आणि म्हणून नियम तयार झाला ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन. मग या नियमाचा आधार घेतलेला आहे त्याच्यात ए रेस टू झिरो इज इक्वल टू वन. मग नियम काय का कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल कोणत्याही संख्येचा घातांक किती असला शून्य तर त्या संख्येची किंमत एक राहते त्या संख्येची किंमत किती राहती एक हा यापासून नियम तयार झाला आहे. आता आपण पुढचा एक पाहू जो आहे निगेटिव्हच्या बाबतीत. आता निगेटिव्हच्या बाबतीत नंबर असा नियम राहतो जर एखाद्या संख्येचा घातांक जर निगेटिव्ह दिलेला आहे एखाद्या संख्येचा घातांक कसा दिलेला आहे निगेटिव्ह तर तो पॉझिटिव्हमध्ये लिहिताना वन अपॉन लिहायचा. घातांक जर निगेटिव्ह आहे तर जर पॉझिटिव्ह तयार करायचा आहे तुम्हाला तर काय करायचं वन अपॉनमध्ये तो घातांक लिहिला का तो काय होतो पॉझिटिव्ह तयार होतो. म्हणजे ए रेस प्रोकलनुसार तयार केलेली नियम आहे ए रेस टू निगेटिव्ह यम इज इक्वल टू वन अपॉन ए रेस टू यम. जो भागाकारचा नियम आहे त्यानुसारच हा पण नियम तयार झालेला आहे व्हॅल्यूनुसार आणि याच्यानुसारच तो पण नियम तयार झाला. आपण त्याचं उदाहरण पाहू वाटलं तर समजा तीनचा पाचवा घात आहे आणि भागिले तीनचा आठवा घात आहे म्हणजे थ्री रेस टू फाईव्ह डिवायडेड बाय थ्री रेस टू एट तर इथं विचार करा थ्री रेस टू फाईव्ह आणि थ्री रेस टू एट आहे तर घातांकांचे काय करतो आपण वजाबाकी कारण भागाकार क्रिया आहे तर उत्तर काय येईल इथं उत्तर येईल पाचातून तीन पाचातून आठ गेले तर पाचातून आठ गेले तर वजा तीन येईल आहे का नाही पाचातून आठ गेले तर काय येईल वजा तीन निगेटिव्हमध्ये आलं हे झाले एक उत्तर आपलं या नियमानुसार आणि आता भागाकारानुसार विचार करू आपण तीनचा पाचवा घात भागिले तीनचा आठवा घात आहे पाचवा घात म्हणजे किती वेळा गुणाकार पाच वेळा आपण पाच वेळा गुणाकार स्वरूपात लिहिलं आठवा घात म्हणजे किती वेळा तर आठ वेळा तीन गुणिले तीन असं आठ वेळा मला लिहावं लागेल तर आठ वेळा लिहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर पाच वेळा घात असल्यामुळं पाच तर कट झाली पाच तर काय झाले कट झाले पाच वेळा तीनचा घात कट झाला उरलं काय पा अंशामध्ये उरला एक अंशामध्ये उरला एक कारण सर्व कट झालेले छेदामध्ये काय उरलं छेदामध्ये उरलं तीनचा तीन वेळा गुणाकार म्हणजेच तीनचा तिसरा घात म्हणजेच काय झाला तीनचा तिसरा घात म्हणजे दोन उत्तरं आले ना. जर आपण या पद्धतीने गेलो या पद्धतीने पाया सारखा आहे
भागाकार क्रिया आहे, घातांकांची वजाबाकी करतात, त्या नियमानुसार गेलो तो उत्तर आलं 3:-3 आहे ना, निगेटिवमध्ये 3:-3 हे उत्तर आलं. आणि आपण भागाकाराच्या नियमानुसार गेलो, अंशदामध्ये लिहिलं 3/5 / 3/8 तर उत्तर काय आलं 1/3:3. मग दोन्ही क्रिया भागाकारच होत्या, इथं पण भागाकार क्रिया आहे, इथं पण भागाकार क्रिया, पण उत्तरं दोघांचे वेगवेगळे आले पा. एका ठिकाणी उत्तर काय आलं 3:-3, एका ठिकाणी उत्तर काय आलं 1/3 आहे ना. तर ह्या दोन्ही नियमाचा विचार करून नियम तयार झाला 3:-3 म्हणजेच 1/3. 3:-3 म्हणजेच जर घातांक करून असेल तर याचाच अर्थ असा राहतो 1/3 म्हणजे घातांक धन, असं त्याचा अर्थ तयार झाला. आणि त्यानुसार तो नियम तयार झाला. आणि तो नियम काय परत मी सांगतो, तो नियम असा आहे a^(m) = 1/a^m म्हणजे घातांक निगेटिव्ह असेल आणि जर तुम्हाला तो घातांक पॉझिटिव्ह करायचा असेल तर 1/मध्ये लिहिलं जातं 1/a^m. आणि याचाच अर्थ दुसरा म्हणजेच हाच नियम आहे, फक्त अपूर्णांकामध्ये a/b^(m) = b/a^m नंबरचा नियम आहे, तो सहा नियम आहे, याच्यात काही बदल नाही आहे, फक्त अपूर्णांक असल्यामुळं रेसिप्रोकलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. मग a/b ((b)) = 2m म्हणजेच घातांक इथं पण निगेटिव्ह आहे आणि त्याचं पॉझिटिव्हमध्ये करायचं आहे, तर अपूर्णांक असल्यामुळे तर 1/ लिहायचं नाही, b/a फक्त लिहायचं. b/a म्हणजे रेसिप्रोकल, a/b रेसिप्रोकल काय होतो b/a^(m). तर या पद्धतीने सात नियम आहे, ते साती नियम a^m ((a^n) = a^m+n म्हणजे जर पायासारखं असेल आणि गुणाकार क्रिया असेल तर घातांकांची बेरीज करतात, हा पहिला नियम. नंबर 2 दुसरा नियम काय, a^(m) / a^(n) = a^m - n म्हणजे भागाकार क्रिया आहे आणि दोन घातांकित संख्या आहे आणि त्यांचा भागाकार आहे तर घातांकांची वजाबाकी करतात, पण बेस सारखा पाहिजे या दोन्ही नियमामध्ये, हे लक्षात ठेवा. तिसरा नियम काय, तिसरा नियम घाताचा घात असेल तर a^(m) = a^m * n म्हणजे घाताचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार करा, हा तिसरा नियम आहे. आणि हे सर्व नियम गुणाकार स्वरूपामधून तयार झालेले, हां हे लक्षात ठेवा. चौथा नियम काय, चौथा आणि पाचवा एक गुणाकार आणि एक भागाकारचा नियम आहे, कंसामध्ये गुणाकार आहे आणि पाचव्यामध्ये कंसामध्ये भागाकार आहे. आणि घातांक जर दिलेला असेल तो सेपरेटली तर येतो, अशा पद्धतीचे हे दोन नियम आहे. a^(b)\m = a^(m) * b^(m) हा चौथा आणि पाचवा जो भागाकाराचा आहे a^(b)\m = a^m/b^(m). आणि जो सहावा नियम मी सांगितलं यानुसारच तयार झालेला आहे, यानुसारच सहावा आणि सातवा पण तयार झालेला आहे. सहा नंबरचा नियम असा आहे a^(0) = 1 जर एखाद्या घातांकित संख्येचा घातांक शून्य असला, घातांकित संख्येचा घातांक जर शून्य असला तर त्याची किंमत किती राहते 1 राहते, हा नियम. नंतर सातवा, हे दोन्ही सातवेच नियम आहे कारण दोन्ही दोघांचा अर्थ सारखाच आहे, फक्त एकामध्ये अपूर्णांक आहे आणि एकामध्ये नंबर आहे, एखादी संख्या आहे जो बेस, या ठिकाणी एखादी संख्या आहे या ठिकाणी फ्रॅक्शन आहे, एवढंच बदल आहे. तर तो नियम असा आहे, पहिल्यांदा a^(-m) = 1/a^m a^(-m) म्हणजे घातांक जर निगेटिव्ह असेल एखाद्या संख्येचा तर 1/मध्ये लिहिलं तर घातांक पॉझिटिव्ह आपण तयार करू शकतो. आणि तसंच जर बेस अपूर्णांकामध्ये असला, रॅशनल नंबरमध्ये असला, म्हणजेच a^(b)^(m) = b^a^m जर एखादा रॅशनल नंबर आहे आणि त्याचा घातांक जर निगेटिव्ह आहे आणि त्याला आपण पॉझिटिव्ह करायचं आहे तर ती घातांकित संख्या जी असेल त्याचा जो बेस आहे त्याचा रेसिप्रोकल करा, म्हणजेच जो रॅशनल नंबर त्याचा रेसिप्रोकल करा, म्हणजेच b/a येईल आणि मग घातांक काय होईल पॉझिटिव्ह, हा याच नियमानुसार तयार झालेला आहे. मग एकूण सात नियम इथं आणि आपण ते सात नियम इथं पाहिले आणि याचे उदाहरणं पाहू. आता जे नियम पाहिले आपण सात नियम आहे आणि त्या सात नियमाचे सात उदाहरणं पाहू आपण. आता
आणि प्रत्येकाचे एक एक उदाहरण तुम्हाला एक्झरसाईज आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी पहिल्या एक्झरसाईजमध्ये व्हॅल्यू काढा येतं व्हॅल्यू तयार करा मल्टिप्लिकेशन फॉर्म असेल तर त्यानुसार तयार करा आणि नंतरच्या एक्झरसाईज आहे त्याच्यामध्ये या टाईपचेच उदाहरणं आहे का ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे रूल आहे ते फक्त त्याच्यामध्ये वापरायचे आणि उत्तर लिहायचं आहे तर आपण एक एक उदाहरण पाहू त्याचे ए रेस टू यम इंटू ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस एन पायासारखा आहे गुणाकार क्रिया आहे घातांकांची बेरीज 7:4 इंटू 7:2 पायासारखा आहे तर पाया तसाच म्हणजे बेस तसाच आणि घातांकांची बेरीज म्हणजे 4+2 आणि शेवटी उत्तर पण आपण 7:6 हे त्याचे ॲन्सर आहे. इथं जर तुम्हाला व्हॅल्यू विचारली तर तुम्हाला 7 चा 6 वेळा गुणाकार करून किंमत काढावं लागेल. जसं दुसरं उदाहरण जो भागाकार आहे पायासारखा आहे भागाकार क्रिया आहे घातांकांची वजाबाकी. इथं पहा पायासारखा आहे भागाकार क्रिया आहे म्हणून घातांकांची वजाबाकी म्हणजे 5-8 म्हणजेच इथं होईल यम रेस टू 5-8 म्हणजेच यम रेस टू 3 5-8 म्हणजेच 3 धनरुण नियम पण क्लिअर पाहिजे. तिसरा नियम ए रेस टू यम रेस टू यन म्हणजेच घाताचा घात आहे तर घातांकांचा काय गुणाकार ए रेस टू यम इंटू यन. तसंच इथं 3:4 ब्रॅकेट रेस टू 2 म्हणजेच 3:4 इंटू 2 म्हणजेच 3:8 घातांकांचा गुणाकार घाताचा घात आहे घातांकांचा गुणाकार. हे दोन्ही नियमामध्ये वेगळं काय करायचं नाही फक्त सेपरेट घात लिहायचं आहे म्हणजे एकदा 6:4 इंटू 7:4 कंसामध्ये 6×7 आहे सेपरेट 4th घात लिहिला. तसंच इथं सेपरेट m^5/n^5 भागाकार क्रिया आहे सेपरेट घातांक लिहिता येतो. आणि जो 6वा नियम कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर काय राहतं 1 म्हणून 9:0=1 आणि या ठिकाणी रॅशनल नंबर आहे तर त्याचा रेसिप्रोकल करून घातांक पॉझिटिव्ह होतो निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतो. तसंच इथं मग 11/3 आहे तर काय होईल 3/11/5 तर या पद्धतीने 7 नियम त्याचे 7 उदाहरणं या पद्धतीने एक्झरसाईज पण करायची आहे तुम्हाला. पुढचा टॉपिकच्या आधी काही थोडंफार बेसिक कसं राहतं पा घातांक स्वरूपात कसं समजा 10 बाबतीत आपण पाहू 10 आता 10 मी जेव्हा लिहिलं तेव्हा त्याचा घातांक 1 राहतो प्रत्येक संख्येचा घातांक 1 राहतो बरोबर ठीक आहे तर त्याची व्हॅल्यू पण 10 आहे ओके इज इक्वल टू 10 पहिला घात आहे 10 जेव्हा मी दुसरा घात लिहितो तेव्हा अर्थ काय होतो 10×10 आणि 10 किती होतात 100 म्हणजे त्याचं उत्तर काय येतं 100. जर मी 10 घात लिहिला तर काय होईल बरं 10×10×10 आणि गुणाकार काय येईल बरं 1000 जसं इथं 10×10=100 आलं तसं इथं गुणाकार किती आला 1000. समजा मी 10^4 घात लिहिला तर काय होईल बरं 10^4 वेळा गुणाकार 10×10×10×10 आणि जर उत्तर पाहिलं तर उत्तर येईल 10000. मग यानुसार आपण काही लक्षात येतं बघा काही गोष्टी जेव्हा 10 घात होता तर उत्तर आलं 10 म्हणजे 1/0. जेव्हा 10 घात आहे 10 किती घात आहे 2 तेव्हा 1/20 आहे बा उत्तर आलं 100 1 किती 0 आहे 20 आहे 10^2 घात आहे तर 1/20 आले 10^3 घात आहे हां 10^3 घात आहे तर उत्तर 1/30 10^4 घात आहे तर 1/0 बा 4/0 मग यानुसार आपण 10 पण घात लिहिला तर एवढं गुणाकार क्रिया करायची गरजच नाही. समजा मी याच पद्धतीने असं केलं 10^9 घात तर मी उत्तर डायरेक्ट लिहू शकतो 1/90 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे त्याचं उत्तर आहे. नियमानुसार 3 घात आहे ते 1/30 10^4 घात आहे ते 1/40 10^9 घात आहे ते 1/0 होतील 9/0 हे त्याचं उत्तर राहील. मग हे पण लक्षात ठेवा जे 1/0 तितका 10^ राहतो 1/5 10^5 घात 1/6 10^6 घात हे पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे. आणि अजून एक गोष्ट जी डेसिमलमधले पाहू आपण डेसिमलमध्ये पण कशा पद्धतीने 10^ लिहिता येतो आपल्याला डेसिमलमध्ये. हे जर मी एखादं डेसिमलमध्ये घेतलं जसं उदाहरणार्थ 0.1 म्हटलं मी 0.1 तर 0.1 याचा अर्थ तुम्हाला माहीत असेल तर याचा अर्थ राहतो 1/10 0.1 म्हणजेच 1/10
जर मी 0.01 म्हटलं 0.01 तर याचा अर्थ राहतो 1/100 आणि याच्यातून आपण घातांकाचा नियम काय होईल पा 1/10 पहिला घात इथं काय होईल 1/10 दुसरा घात 100 आहे ना 1/100 इथं म्हणून 10 किती घात झाला दुसरा घात तेच आहे पुढं 0.001 घेतोय मी 1 ऐवजी दुसरा अंक लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाही 76 10 100 1000 याच पद्धतीने तर 1/ किती येईल आता 1/3 पॉईंट नंतर 3 0 तर 1/3 येतील म्हणजे 1000 म्हणजे 10 किती घात झाला तिसरा घात म्हणजे 1/10 तिसरा घात मग यानुसार पण नियम तयार झाला पा या नियम यानुसार कसा नियम तयार झाला पॉईंट नंतर 1 डिजिट आहे पॉईंट नंतर किती डिजिट आहे इथं 1 तर ती संख्या आपण लिहिल्यानंतर 10^5 तयार होतो आपॉनमध्ये 10^5 पॉईंट नंतर 2 डिजिट आहे तर आपॉनमध्ये 10^2 पॉईंट नंतर 3 डिजिट आहे तर आपॉनमध्ये 10^3 तयार होतो बरोबर आता आपण त्याच्या पुढं पण जाऊ आता जेव्हा 10^5 येईल तर मी असं लिहू शकतो 1×10^-1 10^-1 कारण आपला नियम राहतो बा एचा वजा यमवा घात बरोबर 1/A यमवा घात हा नियम आहे म्हणजे इकडून तुम्ही तिकडं पण जाऊ शकता जर छेदामध्ये पॉझिटिव्ह घात असेल तर अंशामध्ये जाताना तो निगेटिव्ह होतो हे लक्षात ठेवा इथं पहा 10^5 घात आहे तो अंशामध्ये गेला निगेटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे पर छेदामध्ये आला पॉझिटिव्ह होईल या नियमाचा वापर केलेला आहे तसं प्रत्येक ठिकाणी हा जो 1 आहे तो तर राहणारच 1×1 इथं 10^2 घात आहे तर वरती येताना काय होईल 10^-2 घात तसंच पुढं काय होईल बरं 1×10^-3 आता समजा तुम्ही म्हणाल तर 1 आहे 1 नसलं तर 1 ऐवजी दुसरी संख्या असलं तरी काय प्रॉब्लेम नाही 0.0009 घेतला मी आता तर अर्थ काय बरं 9/1 1, 2, 3, 4 म्हणजे 10 असं पहिल्यांदा अर्थ हा पहिला अर्थ का हे डेसिमलचं फ्रॅक्शनमध्ये रूपांतर हे कधीतरी तुम्ही याआधी 5वीला पण पाहिलेलं आहे डेसिमल असेल पॉईंट नंतर 1 घर असेल तर 10 लिहितात पॉईंट नंतर 2 घर असेल तर 100 लिहितात पॉईंट नंतर 3 घर असेल तर 1000 लिहितात आणि आपण इंडायसेसनुसार लिहिलं 10 आहे तर घातांक 1 100 आहे तर 10^2 1000 आहे तर 10^3 आता इथं 10000 आहे म्हणजे 1/4 तर 10^4 9/10^4 हा नियम आणि इंडायसेसच्या या नियमानुसार पुढची पण स्टेप 9 तसंच लिहावं लागेल फक्त मध्ये गुणाकार क्रिया 9×2 हा भागाकार आहे छेदामध्ये तर इकडं अंशामध्ये जाताना काय होईल तो निगेटिव्ह म्हणजेच 10^-4 तर या पद्धतीने हे दोन नियम तुम्हाला मी मागं सांगितले आता एक आणि मागच एक का यामध्ये काय पॉईंटमधल्या नियमानुसार सांगितलं जर 0.1 असेल तर 1×10^-1 लिहिता येतो 0.01 असेल तर 1×10^-2 लिहिता येतो इथून आता डायरेक्ट तिकडे विचार करा 0.001 असेल 0.001 म्हणजे पॉईंट नंतर 3 घर आहे तर 1×10^-3 असं लिहिता येतं 0.0009 म्हणजे 4 घर आहे पॉईंट नंतर तर हा 9 ही संख्या तशीच ठेवून 10^-4 लिहिता येतो तर हे दोन नियम लक्षात ठेवा तर इतकं आपण पाहिलं त्याच्यावर एखादा प्रश्न कसा आहे पा आता हे उदाहरण आहे द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून डायरेक्ट काय म्हटलं 384000000 मीटर हे वाचणं काय वेळेस अशक्य होतं कारण जास्त शून्य असेल तर करोड नंतर अब्जानंतर आपण शक्यतो वाचणं टाळतो किंवा येत नाही तेच आपण 10^5 रूपात लिहिलं तर आपल्याला ते सोपं जातं कसं पा हेच मी असं लिहिलं 384 × द एक हे जे 60 ते मी 1 लिहिले 60 1 2 3 4 5 6 तर याचा अर्थ आणि या दोघांचा अर्थ सारखाच आहे म्हणजे 384 × 1 0 6 0 आता 60 म्हटल्यावर 1,00,000 होतात बरोबर म्हणजे 384 × 1,00,000 असं त्याचा अर्थ पण हे आपल्याला 10^5 रूपात कसं येईल पा 384 × आता 1 6 0 म्हणजे 10^6 तर या पद्धतीने आता वाचता आलं
म्हणजे हेच मी कसं वाचलं आता 384 × 10⁶ मीटर. तर या पद्धतीने आपल्याला वाचणं सोपं जातं. मग एकावर जितके शून्य आहे तितका त्याला गुणिले 10 तेवढा घातलेला तर आपल्याला ते वाचणं सोपं जातं. आणि हे जर वाचायचं असेल तर काय होईल बरं, एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी म्हणजे 38 कोटी 40 लाख मीटर. पण हेच वाचण्याऐवजी 384 × 10⁶ मीटर हे वाचणं सोपं जातं. याच्या पुढं सुद्धा आपण करू शकतो. हे तर झालं नेहमीप्रमाणे, पण आपल्याला याच्या पुढं जायचं आहे. समजा अजून कमी एककामध्ये जायचं आहे. हे 384 तेच मी असं लिहिलं 3.84 × 100. तर ह्या दोघांचा अर्थ सारखाच आहे आणि गुणिले 10⁶ तसाच आहे. हे पुढच्या स्टेप एक्स्ट्रा म्हणून हेच मी काय केलं 384 अजून छोटा एकक केलं म्हणजे 3.84 केलं. पण 3.84 केलं तर गुणिले 100 करावं लागेल तरच 384 उत्तर येईल. आणि मग याच्यातून पुढं काय होईल पहा 3.84 आता इथे 100 म्हणजे 10⁻² आणि गुणिले परत 10⁶ म्हणजेच 3.84 × टोटल 10⁻² झाला बा. पायासारखा आहे घातांकांची बेरीज म्हणजे 10⁸. हे पण उत्तर आपण वाचू शकतो. म्हणजे लहान एककामध्ये रूपांतर करून 10⁻ त्याच्या पुढं लिहून आणि लहान लहान एककामध्ये आपण रूपांतर करून दिलेली संख्या आपण वाचू शकतो. ओरिजिनल पा, द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून किती आहे 38 करोड 40 लाख. हां, पण आपल्याला एवढं वाचतं जर याच्यापेक्षा जास्त शून्य असेल तर वाचणं कठीण जातं. मग 6 शून्य म्हणून मी काय केलं 384 × 10 लाख एवढं केलं म्हणजे 1 वर 6 शून्य. आणि 1 जेवढे 0 आहे तेवढेच 1 वर लिहिले आणि 10 1 वर 6 शून्य म्हणजेच 10⁻² झालं. मग हे वाचणं सोपं झालं म्हणजेच 384 × 10⁶ मीटर हे वाचणं सोपं झालं. पण याच्यापेक्षा 384 अजून कमी एककामध्ये मला रूपांतर करायचं आहे तर काय केलं मी 3.84 घेतली इथं पॉईंट नंतर 2 घर घेतल्यावर गुणिले 100 केलं म्हणजे अर्थ बदलला नाही आणि 10⁻² तसाच आहे. आणि 100 म्हणजेच 10⁻² आणि 2 घात आणि 6 घात म्हणजे किती झाला 10⁸ म्हणजेच फायनल ॲन्सर काय आलं 3.84 × 10⁸ मीटर म्हणजे छोट्या एककात रूपांतर झालं. तर अशा पद्धतीने 10⁻² तयार करून छोट्या एककात रूपांतर करता येतं. अजून एक उदाहरण पाहू आपण. आता अजून एक उदाहरण पहा. आता या उदाहरणामध्ये पहा, द डायमीटर ऑफ ऑक्सिजन ॲटम, ऑक्सिजन ॲटम जो आहे त्याचा डायमीटर किती आहे पहा. हे वाचणं आपल्याला शक्य राहतं म्हणून ते 10⁻² रूपात लिहिलं तर सोपं जातं. ते असं आहे 0.00000000000356 मिलीमीटर. मग या पद्धतीने आपण वाचलं. आणि मग याचं मला जर सोप्या भाषेत करायचं असेल तर 10⁻² रूपात लिहिणं सोपं आहे. आपला नियम इतक्यात मी जो याच्या आधी सांगितलं होतं ते असं होतं, पॉईंट नंतर जर 2 डिजिट असेल तर 100 लिहितात, ती संख्या लिहून टाकायची 100 लिहायचं. तसं जर इथं विचार केला पॉईंट नंतर किती डिजिट आहे आणि त्याचं आपण या पद्धतीने रूपांतर करू म्हणजे इथं पॉईंट काढून टाकू आपण आणि त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करू तर पॉईंट नंतर किती डिजिट आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 एकूण 16 आहे. तर मी असं लिहू शकतो मग 356/1 वर 16 शून्य 1 2 3 4 16 शून्य म्हणजेच 356/1 वर किती शून्य आहे 16. हे फक्त अपूर्णांकात रूपांतर. मी सांगितलं काय हे मला कशामध्ये करायचे 10⁻ रूपात करायचे. मग 10⁻ रूपात काय होईल पा 356/10⁶ कारण 1 वर जर 16 शून्य आहे पॉईंट नंतर एकूण 16 घर आहे. पॉईंटच्या नंतर जर विचार केला तर टोटल घर जे राहतात तेवढं 10⁻ छेदामध्ये लिहितात. टोटल आहे 16 डिजिट आणि मग 16 डिजिट फक्त 0 नाही मोजायचे टोटल डिजिट. जर 16 आहे तर याचा अर्थ छेदामध्ये 10⁻² आहे हा त्याचा अर्थ होतो. आणि त्याला आपल्याला अंशामध्ये करायचं असेल तर निगेटिव्हमध्ये करतात कारण छेदामध्ये असेल तर आपल्या जो नियमानुसार तो छेदामध्ये पॉझिटिव्ह आहे तर अंशामध्ये येताना तो काय होईल निगेटिव्ह होईल घातांक. आणि म्हणून असं येईल 356/10⁻⁶ घातांक निगेटिव्हमध्ये आला छेदामध्ये असेल तर अंशामध्ये निगेटिव्ह अंशामध्ये निगेटिव्ह असेल तर छेदामध्ये पॉझिटिव्ह असा नियम राहतो. हे झालं उत्तर. पण याच्यापेक्षा आपल्याला अजून पुढं जायचं आहे समजा पॉईंटमध्ये तयार करायचं आहे परत.
म्हणजेच थ्री आता 356 आहे ना, मी डायरेक्ट 3.56 लिहिला म्हणजे दोन घर पॉईंट लिहिले, तर गुणिले 100 करावं लागेल मला आणि इंटू 10^-16 तसेच पुढं 3.56 100 म्हणजे 10^2 गुणिले 10^16। आता इथं बघा 100 म्हणजे 10^2 100 कुठून आणले, इथं पॉईंटमध्ये लिहिल्यामुळं ते 100 आलं। 356 म्हणजेच 3.56 × 100 असं लिहिल्यामुळं 100 आले आणि 100 म्हणजे 10^2 आणि इथं 10^16 होताच। तर उत्तर फायनल उत्तर काय येईल पहा, फायनल उत्तर असेल 3.56 इंटू आता इथं 10^2 आहे आणि 10^16 आहे, पायासारखा आहे, घातांकांची बेरीज करतात गुणाकार क्रियामध्ये, म्हणजेच 10^-14 आणि एवढं त्याचं उत्तर आलं। हे आहे काय बरं, हे ऑक्सिजन ॲटमचा डायमीटर आला, तो किती आला 3.56 × 10^-14 मिलीमीटर। ते हे वाचणं सोपं झालं आपल्याला। तर या पद्धतीने सुद्धा घातांक वापरता येतात आपल्याला। आता ह्या प्रकरणामध्ये अजून एक टॉपिक पाहिलेला आहे, स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर, आपण तो पुढच्या भागात पाहू।